महाराष्ट्र अंधारात जाणार? विजेचं संकट आणखी गहिरं होणार? आधीच वाढता पारा आणि त्यात संपाचा नारा. वीज निर्मिती आणि कोळसा पुरवठा करणाऱ्या अनेक केंद्रांवरच्या अनेक संघटनांनी संप पुकारल्यानं विजेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण कंपन्यांचे खाजगीकरण त्वरित थांबवा. केंद्र सरकारच्या विद्युत संशोधन बिल 2021 मधल्या खाजगीकरणाला विरोध करा. 30,000 कंत्राटे आणि बाह्य स्रोत कामगारांना 60 वर्षांपर्यंत नोकरीत संरक्षण प्रदान करा. जलविद्युत केंद्र खाजगी उद्योजकांना देण्याचे धोरण त्वरित थांबवा आणि रिक्त पदे भरण्यासाठी होणारी दिरंगाई आणि बदल्यांमधला सरकारी हस्तक्षेप थांबवा अशा मागण्या या कर्मचाऱ्यांच्या. महाराष्ट्रातले जे आणि ऑल इंडिया पॉवर फेडरेशनच्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या म्हणजे अमेंडमेंट इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 ज्या अमेंडमेंट करत आहे ते संसदेमध्ये होऊ घातलेलं आहे त्याचा आम्हाला विरोध आहे. आम्ही मागच्या वेळेसही यासाठी आंदोलन केलं होतं आणि यावेळेसही आम्ही त्यासाठीच आंदोलनात संपात उतरलेलो आहे. पूर्ण इंडियामध्ये 5 लाख कर्मचारी हे या आंदोलनासाठी उतरले आहे. कर्मचाऱ्यांच्या याच मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आज ऊर्जा मंत्र्यांसोबत बैठक झाली पण ती बैठक काही फलदायी ठरली नाही. पण त्यामुळे महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती आहे. परळीमध्ये 3 दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. भुसावळमध्ये 2 दिवसांचा, नाशिकमध्ये 2 दिवसांचा, कोराडीत 2 दिवसांचा तर पारसमध्येही 2 दिवसांचाच कोळसा शिल्लक आहे. चंद्रपूरमध्ये 8 दिवस आणि खापरखेड्यामध्ये 10 दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. दुसरीकडे कोयना धरणाचा पायथा विद्युत ग्रहही बंद पडलाय. विपरीत परिस्थितीमध्ये आपण राज्याला वेठीस धरू नये आणि हा संप मागे घ्यावा अशी विनंती मी त्यांना केली. मला संपूर्ण खात्री आहे की सर्व संघटना यावर सकारात्मक विचार करतील आणि मी सुद्धा राज्याच्या वतीनं सर्व मागण्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा करणार आहे. खाजगीकरण अजिबात कोणत्याही कंपनीचं होणार नाही ही खात्री मी या निमित्तानं त्यांना दिलेली आहे. देशातल्या 39 संघटना आणि 85,000 कर्मचारी संपावर ठाम आहेत आणि सरकारनं मेस्मांतर्गत कारवाईची धमकी दिली. पण या धमकीचा सध्या तरी परिणाम झालेला नाही. संपकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि महाराष्ट्र वीज संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. सरिता कौशिकसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.